पुढची बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील. 3 दिवसापूर्वी मंजर शिरूर रस्त्यावर अवसरी खुर्द येथे धोकादायक वळणावर दिशादर्शक फलक नसल्यानं अपघात झाला होता. मंगळवारी पुन्हा दुसऱ्या एका वळणावरती अशाच पद्धतीने अपघात घडलाय. मालवाहतूक ट्रक व स्कॉर्पिओ गाडी यांच्यात समोरासमोर अपघात झाला असून स्कॉर्पिओ गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने यामध्ये किरकोळ जखमी काही जण झाले आहेत. अवसरी खुर्द येथील या परिसरात 3 धोकादायक वळणं आहेत. या ठिकाणी स्पीड ब्रेकर व दिशादर्शक फलक नसल्याने हे अपघात होत आहेत. ग्रामस्थांनी मागणी केली आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. याबाबत सांगतायत आमचे ब्युरो चीफ जयेश शहा. आज आपण पुन्हा एकदा पाहू शकताय की 2 दिवसापूर्वी मंतर अवसरी रस्त्यावर अवसरी खुर्द या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यामुळे व स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. प्रशासनाने याची कोणतीही दखल घेत नसल्यामुळे हा प्रवाशांना नाहक फटका बसत आहे. जयेश शहा, आपला आवाज अवसरी खुर्द. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.